शिवसेनेचे कार्यतत्पर नगरसेवक संजू वाडे आणि सुभद्राई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी याकरिता शिवादर स्पर्धा परीक्षेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील 43 स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून तब्बल 16,000 अधिक मुलांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. स्पर्धा परीक्षेविषयी मुलांसह त्यांच्या पालकांमध्येही जनजागृती व्हावी याकरिता ऐरोलीतील नंदीप शाळेमध्ये नुकतेच एका चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षेची लहानपणापासूनच मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शिवाधार स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग असल्यामुळे यावर्षी नवी मुंबईतून 5वी ते 6वी, 7वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी आणि 13वी ते 15वीचे विद्यार्थी अशा 5 गटामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. नगरसेवक संजू वाडे हे गेल्या अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता 5वी ते 15वी पर्यंतच्या मुलांना सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यास मदत करत आहेत. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी याकरिता शिवादर स्पर्धा परीक्षा सुरू केली आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबई करताच शिवाधार स्पर्धा मर्यादित न राहता राज्यव्यापी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वाडे यांनी सांगितले. ज्या पद्धतीने MPSC UPSC परीक्षाचे पेपर चेक होतात त्याच पद्धतीने कॉम्प्युटराईज आपण OMR सीट तयार केले होते आणि कॉम्प्युटराईज हे पेपर त्यामध्ये जातील आणि लवकरच पुढच्या महिन्यामध्ये हा स्पर्धा परीक्षेचा निकाल लागेल आणि हा जो निकाल लागल्यानंतर जो सोहळा आहे गुणगौरव सोहळा आहे तो मोठ्या दिमाखामध्ये होईल असं आमचं प्लॅनिंग आहे आणि त्यासाठी या ठाणे जिल्ह्याचे म्हणजे सर्वसे सर्व जे IAS IPS आणि IG अधिकारी आहेत ते सगळे त्या दिमाखदार सोहळ्याला उपलब्ध राहतील जेणेकरून त्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृत होईल असंच आमचं ध्येय आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षी आयोजित करण्यात येणारी शिवाधार स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. शिवाधार स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखात घेऊन जाण्याचा मानस नगरसेवक संजू वाडे यांचा आहे. फरक आहे तर या जीवनामध्ये ह्या मुलांसाठी या स्पर्धा परीक्षा फार मोठा तारक ठरू शकतील. येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये हे विद्यार्थी या देशाचं भविष्य घडू शकतील आणि मोठ्या पदावर अधिकारी किंवा IAS IPS किंवा DYSP होऊ शकतील अशी माझी पूर्ण धारणा झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आज गेल्या 4 महिन्यापासून आम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या माझ्या 18 लोकांचा स्टाफ होता त्यांच्या सहकार्याने आणि माझ्या परिवारातील माझे भाऊ माझी पत्नी माझ्या वहिनी माझी बहीण माझी मुलगी या सगळ्या या स्पर्धा परीक्षेला या ठिकाणी होऊन घेतला आणि ते मला सांगायला आनंद वाटेल की मला या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जवळपास 1700 जे व्हॉलेंटियर होते आज या ठिकाणी आम्हाला जुळले म्हणजे माझ्या परिवारच तो झाला. आज शिक्षकांची जी व्यवस्था होती शिक्षक जवळपास 993 शिक्षिका त्या ठिकाणी होती आणि त्या माध्यमातून 16,616 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला बसले. मागच्या वर्षी आज प्रायव्हेट शाळेचे विद्यार्थी जर होते तर 7,764 असे विद्यार्थी होते परंतु ह्या वर्षी 16,616 विद्यार्थी या प्रायव्हेट स्कूलचे या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे 3 पट ही संख्या वाढली आणि मला आनंद वाटला की कुठेतरी जनजागृती होणं काळाची गरज आहे आणि ते मला वाटत होते ती आज होते प्रामाणिकपणे आणि मी ज्या ज्या ठिकाणी आज गेलो की त्या त्या ठिकाणी विद्यार्थी अतिशय खुश होते. मात्र एक मला सांगावं लागेल की SDV जी स्कूल आहे आदरणीय स्वर्गवासी आपल्या देशमुख साहेबांची त्या स्कूलमध्ये 48 विद्यार्थी बसलेले होते परंतु त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि अचानक त्यांनी त्या विद्यार्थ्यांना बसतात त्यांचेच विद्यार्थी शाळेचे त्यांना असमर्थ ठरले परीक्षेला बसताना पण राधिका स्कूलच्या ज्या मुख्याध्यापिका आहे आदरणीय काळे मॅडम त्यांनी सांगितलं की भाऊ टेन्शन घेऊ नका लगेच त्यांना बोलवा आणि त्यांची व्यवस्था त्या 48 मुलांची ह्या परीक्षा ह्या शाळेमध्ये गेली म्हणून असाही वेळप्रसंगी या मॅडमने आम्हाला मदत केली म्हणजे आणि जे शिक्षिका आहेत त्यांनाही स्पर्धा परीक्षेबद्दल जनजागृती झाली विद्यार्थ्यांना झालीच पण आता मी जात असताना मला शिक्षकही बोलले की भाऊ अतिशय चांगला कार्यक्रम आपण राबवतात आणि म्हणून मी या ठिकाणी माझं एकच ध्येय आहे की विचार आमचे जरी अनेक असले तर ध्येय आमचं एक आहे की उद्याचं भविष्य या मुलांचं घडलं पाहिजे. मी आपणास सांगेल की मी जरी राजकारणी माणूस असतो मी आज परंतु मी मागे 23 वर्ष अधिकारी होतो
आणि 23 वर्ष अधिकारी असल्यामुळे अधिकार पदाचे काय महत्त्व आहे याची जाणीव मला आहे आणि म्हणून मी ह्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य स्पर्धा परीक्षेला एक आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं अतिशय सुरळीतपणे पार पाडलं. मी पुन्हा ह्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आभार मानायला सांगेल की अतिशय चांगला आपण निर्णय घेतलेला आहे की आपल्या मुलांना परीक्षेला बसवण्याचा आणि त्यामुळे पालकांनी सुद्धा याच्यामध्ये हिरारीने सहभाग घेतलेला आहे. ज्या प्रायव्हेट संस्था होत्या, सामाजिक सेवाभावी संस्था होत्या, त्यामध्ये पतंजली योगा असेल, मानवताचा ग्रुप असेल, योगासन ग्रुप असेल, गार्डनचा ग्रुप असेल, या सामाजिक संस्थांचा ग्रुप असेल, या अशा ग्रुपमध्ये अनेक माझ्या भगिनी आणि माझ्या माता म्हणजे ज्येष्ठ नागरिकसुद्धा यासाठी सुपरविजनला होते आणि खरोखर मला आनंद वाटेल की आज एका दिवसाच्या मुख्याध्यापक मी त्यांना या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे त्यांना बराचसा आनंद या ठिकाणी झाला आणि त्यामुळे त्यांनाही जे आता माझे रिक्षा ड्रायव्हरसुद्धा होते, माझे टॅक्सी ड्रायव्हर होते, माझे अनेक जे अधिकारी होते की रिटायर झाले अधिकारी होते, नोकरदार वर्ग होता की त्यांनी UPSC UPSC किंवा ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं, असं सहकार्य मला त्यांचं असू द्या. त्याच पद्धतीने मी खास करून CTV NMTV आणि महाराष्ट्र TV यांचा मी नितिंतपणे आभारी आहे की यांनी मला सकाळपासून जे काही मला मदत केली त्यामध्ये माझे पत्रकार बंधूजीचा आहेत, गायकवाड आहेत आणि अनेक लोकमत आहेत, सामना पेपर आहे, अशा पेपरांनी मलासुद्धा मदत केली आणि शासकीय स्तरावर मला सगळ्या अधिकाऱ्यांनी मदत केली. त्याचबरोबर माझ्या पक्षाचे जे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी मला सकाळी फोनवर शुभेच्छा दिल्या, खासदार साहेब येऊन गेले, नाहटा साहेबांनी शुभेच्छा दिल्या. म्हणजे असा माझ्या पक्षाकडूनही की हे चांगलं काम चाललं आहे म्हणून कुठेतरी अडचण येऊ नये म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी जरी हे असलं मी पक्षात असलो तरीसुद्धा पक्षाचं राजकारण मी या ठिकाणी येऊ दिलं नाही, कारण माझा एकच विचार आहे की विचार अनेक, ध्येय एक, म्हणजे माझे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचं त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे हीच माझी धारणा आहे. बस एवढंच मी सांगेन. सर, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना यावेळी बसवण्यात आलं नाही, काय कारण आहे? यामध्ये मला खेदाने सांगावंसं वाटेल की नवी मुंबई महानगरपालिकेचे तुकाराम आयुक्त हे जे आयुक्त आहेत फार डॅशिंग आहेत असं त्यांना स्वतःला ते समजून घेतात. त्यांच्याबद्दल मी सभागृहामध्ये जेव्हा भाषा मी जनतेच्या विषयावर मी बोलत गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मी ही परवानगी देणार नाही. म्हणजे व्यक्तिशः त्यांनी माझ्यावर हा राग उठला आणि मला दुःख वाटेल की जवळपास महानगरपालिकेचे 30,000 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहिले आणि याला संपूर्ण कारणीभूत आहेत की आदरणीय तुकाराम मुंडे साहेब आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची काही आवश्यकता नाही, त्यांच्यावर एक बर्डन येतं. पण मी आज हे सिद्ध करून मला दिसलं आहे की 5वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा स्पर्धा परीक्षा काय असते हे लहानपणापासून त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा परिवर्तन जर झालं तर निश्चितपणाने याचा बदल या ठिकाणी या दुसऱ्या वर्षी मला बघायला मिळतो आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांचा मी जाहीर निषेध या संस्थेकडून मी या ठिकाणी करेल की त्यांच्यामुळे माझे गरीब विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला वंचित झाले. मला सांगायला आनंद वाटेल की मागील वर्षी जे 7,700 विद्यार्थी होते प्रायव्हेट शाळेचे ते ह्या वर्षी मात्र 16,616 विद्यार्थी झाले, म्हणजे एवढी मोठी जनजागृती झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना मला ऐन वेळेस मुवमेंटमध्ये मला नाही सांगावं लागलं, यामुळे मला खेद वाटतो. पण पुढच्या वर्षी निश्चितपणानं हे नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीने करू आणि मी खास करून जे शाळेचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, जे व्हॉलंटियर आहेत आणि जे माझे सेवाभावी लोक आहेत, माझं सगळं सहकार्य आहेत, यांना मी निश्चितपणाने जाहीर आभार यांचा मानतो आणि असंच सहकार्य या भावाला, या मामाला, या भावाला तुम्ही देत राहा. या 4 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा स्पर्धामय परीक्षेचा होईल अशी मी आपला ग्वाही देतो. उषा अश्विन पांचाळ, मी मजुदीनमध्ये टीचर आहे आणि आमच्या शाळेमध्ये आज जी शिवादारची एक्झाम घेतली ती खरंच खूपच उत्तम मला वाटली, कारण याच्या आधी कुठल्याही नगरसेवकाने असं काही काम केलं नव्हतं.
बरीच मुलं इंजिनियर डॉक्टर, माझी स्वतःची मुलगीसुद्धा इंजिनियर आहे, पण त्याच्या आधी जर आम्हाला असं कळालं असं की ही जी कलेक्टरसाठी एक्झाम होते तर मी तिला त्याच्यामध्येच टाकलं असतं, कारण हे जे एज्युकेशन आहे ते फ्रीमध्ये आहे आणि आम्ही लाख दीड एक नुसते लाख रुपये नाही तर जवळजवळ 2 लाख रुपये मला वर्षाला खर्च येतो, पण जर मला जर आधी कळालं असतं तर मी कलेक्टरच माझ्या मुलीला बनवलं असतं. आणि हे कसं फ्री एज्युकेशन आहे मुलांसाठी, कारण सगळे कोणीही याच्यामध्ये घेऊ शकतं, म्हणजे पार्ट घेऊ शकतं. आणि मी त्यांचं खरंच धन्यवाद करेल की त्यांनी हे मुलांसाठी जे काम केलं त्यासाठी मी त्याचं मनापासून मी त्याचं अभिनंदनही करते.